आशा फाउंडेशनच्या वतीनं आशा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. 15 ते 17 सप्टेंबर या कालावधीत रावसाहेब थोरात ऑडिटोरियममध्ये हा फेस्टिवल भरवण्यात आला असल्याची माहिती आशा फाउंडेशनचे चेअरमन दिलीप वाघ यांनी नाशिक न्यूजशी बोलताना दिली आहे. आम्ही नाशिकमध्ये आशा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल भरवत आहोत. हे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे, हे कोणत्याही प्रकारचे कमर्शियल व्ह्यू न ठेवता आम्ही हा फिल्म फेस्टिवल भरवलेलं आहे आणि याच्यात जगातून कमीत कमी 2000 फिल्म आलेले आहेत, याच्यात पार्टिसिपेट झालेले आहेत आणि आम्ही याच्यात मी दादासाहेब म्हणून हा पुरस्कार आपण सन्मानित करणार आहोत आणि स्पेशल नाशिककरांना ज्यांनी बी शॉर्ट फिल्म आणि फिल्म बनवली आहे, बनवायचा प्रयत्न केलेला आहे, त्यालासुद्धा आम्ही सन्मानित करणार आहोत या आमच्या फेस्टिवलमध्ये. आणि फेस्टिवल ग्रँड फिनाले हा 17 तारखेला ठेवण्यात आलेला आहे, म्हणजे 15, 16, 17 हे 3 दिवस हे फेस्टिवल चालणार आहे दादासाहेब थोरात नाट्यगृहात.